सिल्लोड डेपोची सिल्लोड छत्रपती संभाजीनगर ही बस सिल्लोड आगारातून सकाळी 30 ते 35 प्रवाशांसह निघाली होती। ही बस छत्रपती संभाजीनगर दिल्ली गेट येथे थांबली असताना या बसच्या इंजनमधून धूर निघत असताना नागरिकांनी पाहिले। त्वरित वाहन चालकाला सांगितले की बसमधून धूर निघत आहे। बस थांबताच नागरिकांनी प्रथम वाळूच्या सहाय्याने मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग विझत नव्हती। त्यावेळी तेथील अग्निशमन यंत्र काढून ती आग विझवण्यात आली। प्रथम प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यात नागरिक यशस्वी झाले। सर्वजण माती जमा करून कोणी पाणी आणत होतं, कोणी माती आणत होतं, अशी जमा करून ती आग विझवण्याचा यांनी पूर्णतः प्रयत्न केला। तरीही आग आटोक्यात येत नव्हती। मग त्यानंतर त्यांनी गॅस सिलेंडर काढला आणि गॅस सिलेंडरचा वापर केल्यामुळं मग ती गॅस पूर्णपणे आटोक्यात आली आणि विझली। त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते। बस कर्मचाऱ्यांनी पहिले प्रवाशांना गाडीच्या बाहेर काढण्यात यशस्वी झाले आणि लगेच त्यांनी आग विझवायला सुरुवात केली। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।